नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर इंजान आणि शंकर त्यांची पण बारीक आकर्षक झाली, तर त्याची पण थोडीशी आपण मुलाखत घेतोय. तर व्हिडिओ सुरुवात करतो. दादा, पहिला तुमचा परिचय करून द्या. माझं नाव प्रतीक शरद मुरे. बारी कोणाच्या नावाने पळते तुमची? काय आमचे मोठे बंधू सचिन सुद्धा मुरे यांच्या नाव आमची बारी पळते. शंकरची खरेदी वगैरे कुठून केलेली? शंकरची खरेदी माळशिरस वरून भैया चोरमल यांच्याकडून आमच्या चुलते विकास मोरे यांनी आणला होता. 2,51,000 रुपयाला घेतला होता. आता वय वगैरे किती काय त्याचं? वय दोन वर्षाचं. आदत दशमानाचं. तुम्ही आणलाय कधी त्याला? कधी खरेदी? आम्ही आणलेलं झालं एक वर्ष झालंय. त्याच्यानंतर आम्ही आमचे मित्र बरं शेट शिवले आणि आमचा बैल होता त्याच्या पक्षसंघ पळत होता जेवमल. त्याच्या पुढे आम्ही जवळजवळ 20-21 गाठ कांड्या पळत होता शिवासोबत कांड्या पळत होता. त्याच्यानंतर आम्ही चरवलेला त्याला पहिलाच घाट जोवात घेतला होता कोट्यावळ्यांच्या बैलासंघ. आम्ही त्याला जोवात घातला होता. त्याच्यानंतर दुसराच घाट त्याचा इंजन. आता हा दुसराच घाट. काय आता त्याची खासियत वगैरे काय सांगायचं? पळण्याची काय त्याचा नंबर येतो. त्याची शरीर वेष्टी त्याचा माहिती. त्याच्या अंगातच पळे अंगातच अंगाच गरम येतो. आता तुमचं नाव बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये भरपूर मोठे. तर आता देवमन पळतोय किंवा शंकर पळतोय, तर आता नाद वगैरे किती जुना आहे काय सांगता? आमचा लय जुना नाद आहे, फार 4 पिढ्यांचा नाद आहे आमचा. कोणती कोणती म्हणजे चांगली नामांकित बैल कोणती कोणती झाली आता? आमचे बंदीच्या आधीपासून बैल आमची पहिली बारी बाबाजी लक्ष्मण मुरे आमच्या आजोबा आहे त्यांच्या नावाने पळत होती. त्यांच्या काळात पण चांगली बैल होऊन गेली. जेंड्या शंकर रावतवाला बैल असे बरेच चांगले चांगले बैल होऊन गेले. पहिला गाठाचा राजा मानकरी आमच्या बैलापासून झाला. लिमगावला नारायणपुर 1997 साली नारायण पवारांनी यात्रा भरवली होती तेव्हापासून आमचा घाटाचा राजाला बैल राहिला. तेव्हापासून घाटाचा राजा किताब चालू झाला म्हणून त्यावेळेस चालू झाला. आज आजच्या यात्रेकडे येतो. आता तुम्ही म्हणता याचा दुसराच घाट आहे, तर बारी वगैरे इंजाम बरोबर झोपला नियोजन वगैरे कसं केलं? काय चरवलेला बैल पळल्यानंतर आमचे मित्र प्रशांत शेठ भागवत त्यांना आम्ही खूप फोन केला की आमचा बैल चांगला पळालाय, तुम्ही आम्हाला एकदा बैल झोपायला द्यावा. त्यांनी पण आम्हाला लगेच फोन केल्या म्हणले बैल झोपू. त्यांचा आमचा विचार झाला, सगळं व्यवस्थित झालं. आमचे मित्र शिरोळ तालुक्यातील खटाटे म्हणून विशाल शेठ खटाटे त्यांचा गोरा आणि आमचा गोरा कांड्यावर सगळं व्यवस्थित झालं, विचार झाला आणि चांगली बारी झाली. आज एवढ्या मोठ्या फाडात म्हणजे दुसराच घाट त्याचा अन बऱ्यापैकी म्हणजे त्याच्या मानाने त्यांनी चांगलीच बारी. काय सांगते आज आनंद वगैरे म्हणजे कस काय 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 आता बोलणार काय? त्याची बारी दुसऱ्याच घाटाला त्यांनी सगळं रंगरूपच दाखवलं. मला रंगरूपच दाखवलं. भविष्य कसं पाहते आता वासराज? भविष्य आता सगळ्यांच्या विचाराने आम्ही बैल आता आम्ही ही सावड आमची चालूच राहणार आहे आणि भविष्यात पण आम्ही चांगली सगळ्यांच्या विचाराने गाडा दांबटणार आणि चांगलंच बैल पळताना तुम्हाला दिसत. आता तुमचा एवढा जो जो 4 पिढ्यांचा नादी, तुम्हाला या गोष्टीला अनुभव जास्त आहे. सावडी करताना काय काय म्हणजे नाही का पाहिलं पाहिजे किंवा काय काय अडचणी येतात त्या काय काय सांगशाल तुम्ही? सावडी करताना सगळ्यांचा विचार झाला पाहिजे. पुढल्याचा पण बैल म्हणजे त्यांनी पण सुट्टीला वगैरे सगळं व्यवस्थित आणि प्रेम आणि विश्वास पाहिजे तेव्हा सावडी टिकतात. नाही पण याच्यात पण काय होते आता भरपूर म्हणजे नाही का 2 नंबर मध्ये असे काठाव पळणारे भरपूर बैल आहे. त्यांचं एक चर्चा असते बाबा मोठे मोठ्यातच पळतात बारख्यांना संधी देत नाही. तर त्याबद्दल तुमचं काय मत काय सांगा? तसं जर म्हणायला गेलं तर आमचा बैल 1 नंबरला पळत होता काढ. मी जवळजवळ 20-30 जणांना फोन केला बैल झोपायला, मला कोणी बैल दिला नाही त्यामुळे मी अनुभवलेलं. थोडक्यात म्हणजे तुम्ही मोठे असा नाही तर काय असं तुमच्या जोपर्यंत उजाडत नाही तोपर्यंत नाही. 20 गाठ झालं मी बैल मागतो लोकांनी कोणी दिला नाही शेवट. आता बळ पण करते ज्याने दिला त्याच्यासाठी आपण राहिलो पाहिजे. बघा मित्रांनो, हे क्षेत्र असे वेळ प्रत्येकाची इथे फक्त संयम नाही का संयम लय मोठा आहे या क्षेत्रात. आता अजून काय सांगशाल? कारण आता तुमच्याकडे सगळे नाही का तरुण म्हणजे थोडक्यात वासरे. तर कसं तयार वगैरे तुम्ही करता किंवा त्यांचं खाणं पिणं कसं असतं काय? प्रतिभे त्याला हरभऱ्याचं डाळी चुली पिठी एवढंच रतिबे लय काही जास्त नाही. त्याला 2 टाइम रतीम वैरण काढवा, 1 टाइम ओली वैरण, 1 टाइम सुखी वैरण असते एवढंच बाकी काय. आता मी
दुसरा एक वेगळा मुद्दा घेतो. आता तुम्ही म्हणताय माळशिरज मधून खरेदी केली, तर काय होते माहिती का, आता तिकडे सांगोला जच आटपाडी त्या साईडला वासर चांगली भेटतात का, आता ती लोक पायदास करतात खिल्लार गाई सांभाळतात. आपल्याकडे काय होतं माहिती का, या काय दावणीला मस्त 20-20 बैल आहे, पण आपल्या लोकांची ती मानसिकता नाही का बाबा आपण 2 गाय सांभाळल्या पाहिजे किंवा 4 गाय सांभाळल्या पाहिजे, त्याची पायदास त्याच्यापासून केली पाहिजे, ही आपल्या लोकांची मानसिकता होत नाही. तर मला असं वाटतं नाही का, ही जी चांगली बैल पाळणारी त्यांच्या पायदाशी भविष्यात आपल्याला दिसल्या पाहिजे. कारण काय होतं, आता ज्यावेळेस गाडा बैलगाडा क्षेत्र चालू झालं त्यावेळेस आधी 8-7 वर्ष बंदी होती, त्याच्यामुळे वासर जी होती टॉपची ती भेटली, पण आता त्या क्वालिटीची वासर भेटायला प्रमाण कमी होत चालले. तर त्याबद्दल तुमचं काय मत? आता त्याबद्दल आता लोकांकडे पहिल्यासारख्या गाया राहिल्या नाही, आणि बैल सुद्धा जो तो गाडा दामटतो त्यामुळे तो त्याच दृष्टिकोनाने बैलांकडे बघतोय, त्यामुळे ती आता विशेष आता कोण घेत नाही. पण ते झालं पाहिजे त्यासाठी, मी तर म्हणतो नाही का प्रत्येक गाडा मालकाने नाही काय 2 गाया तरी सांभाळल्या पाहिजे, तेच भविष्यात त्याच्याने पिढी तुमची वाढत जाते. आता वासर साधं वासर घ्यायचं म्हणलं तरी 60-70 हजार रुपयाचे खाली वासर नाही भेट विषय हाय. दुसरी गोष्ट, आता एवढं रेकॉर्ड ब्रेक जुकाड झाला आज तुम्ही थारची मानकरी, हे जे यश हे टिकवायला सुद्धा तेवढे कसब लावायला लागते, तर पुढे ह्याचं नियोजन वगैरे कसं करणार तुम्ही? कसं आता ही आता ही सावड चालू राहणार, तिथून पुढे जर एक जोकाट जवळ पळत त्यावर राहणार, नंतर काय जोकाटात काय कमी जास्त झालं तरी पण आम्ही सगळ्यांना विचारात घेणार, बैल बघणार सगळ्यांना दाखवणार, आणि पडल्यांचा बैल आम्हाला पटला विचार पटले तरच आम्ही बैल जोपणार. आता मी परत इंजनकडे येतो, इंजन जवळ जो 51 घाट मिळते आणि आदत काळ जो त्याचा मागचा वर्षीचं सीझन जे होतं ते संपूर्ण गाजवलं, आज त्या बैला बरोबर तुमचा शंकर दुसऱ्याच घाटात पळाला. इंजन बद्दल काय सांगा, कसा पळतोय वगैरे काय? त्या बैलच त्या बैलाबद्दल बोलायचंच काय, शिस्तीचा वाच्यच येतो त्या बैलामुळे आमचा बैल आज उजाडात आला, त्याच्या पायातच घडले, पायातच घडले, त्या बैलाने आखी साईड दिली गाडा मारा बैला, अख्खा गाड बैलाने गाडा मार. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्या बरोबर शंकर होता, शंकर बरोबर इंजन आणि त्यांचा पक्ष आणि अजून कोण होतं, विशाल शेठ खाटाटे यांचा बैल होता. ही सावड अशीच टिकून राहावा आणि असंच एक नंबर प्रत्येक गाठा त्यांची बारी होत राहू, हीच आपल्या चॅनल कडून सदिच्छा शुभेच्छा. यांना दादा मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.